3 जानेवारी हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा होतो. या निमित्ताने मनपा विद्यानिकेतन शाळा क्रमांक 13 देवळीगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रभाग क्रमांक 22 नगरसेविका सौ सत्यभामा गाडेकर यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, जिजामाता, मदर तेरेसा, अहिल्याबाई, किरण बेदी, राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा धारण करून महापुरुषांचे विचार मांडले. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. फुले घराण्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटकुल हे होय व त्यांच्या मूळ आडनाव गोरे हे होते. पण त्यांच्या घरात फुलांचा व्यवसाय असल्याने त्यांना सर्व फुले हे म्हणत व फुले म्हणल्यावरून त्यांना फुले हे आडनाव पडले. महात्मा ज्योतिराव फुले 1 वर्षाचे असताना त्यांची आई मृत्यू पावली. त्यांच्या आईचे नाव होते चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव होते. त्या पुण्यात महिलांना शिक्षणाची अजिबात सोय नव्हती. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी 1848 रोजी पुणे येथील बुधवारपेठ येथे पहिली मुलींची शाळा काढली. मुलींना शाळेची ओढ लागावी म्हणून त्यांनी खूप कष्ट केले. मुलींना ते रोज छान छान गोष्टी सांगत त्यांचे खेळ घेऊ. शेतजी म्हणजे ज्योतिराव फुले यांच्याबरोबर माझं लग्न झालं आणि आयुष्यच बदललं. शेतजी मला शिकवायला लागले. माझा हात थरथरत होता. शेतजींनी माझा हात हातात घेऊन मला अक्षर लिहायला शिकवले आणि माझी भीती कुठल्या कुठं करून दिली. शेतजींची सर्व लिहायला वाचायला शिकली. माणसं मागून बडबडत होते. भलत संत बोलू लागली. वाईट वाईट साईट बोलू लागली. पण शेतजींचा आणि माझा निर्धार पक्का होता. शाळा बंद करण्यासाठी लोकांनी शेतजींना आणि मला त्रास द्यायला सुरुवात केली. मी शेतजींना सांगितलं, अहो विचार कसं करताय, मी आहे ना, मी शिकवेन मुलींना. चित्रपटात बापूजी आले आणि सत्य अहिंसेच्या पाठाची उजळणी देऊन गेले. महेश मांजरेकर यांनी तर आपल्या चित्रपटात राजे शिवाजी आणले. मलाही वाटले चला आपण जाऊया आणि प्रत्यक्ष मातांशी संवाद साधूया, कारण माता म्हणजे संस्काराचं विद्यापीठच. मी निघाले ते पोहोचले थेट मुंबई. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 2008. नुकताच बॉम्बस्फोट झालेला होता. हॉटेल ताजमहालमधील बॉम्बस्फोटाने व छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील बेछूट गोळीबाराने लोक होरपळली होती. हवा धीर झाली होती. हे सगळं पाहून मनात येत होते, याला जबाबदार कोण, याचा वाली कोण. हे सगळं पाहून मला आठवला तो शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. मी शहाजी राजर्षी विवाहबद्ध होऊन जाधव घराण्यातून भोसले घराण्यात प्रवेश केला. त्यावेळी महाराष्ट्रावर सुलतान व मुघल यांच्या वारंवार स्वाऱ्या होत होत्या. धरती हमारी है, ये धरती हमारी है, भागो अंग्रेजो भागो, ये धरती तुम्हें नहीं मिलेगी, ये झांसी हमारी है. अपना खून बहा दूंगी, ये झांसी तुम्हें कभी नहीं दूंगी, ये झांसी का तुम्हें कभी नहीं दूंगी. पूर्य गौरव करुणा अवतार संसार सार भुजगेंद्र हार सदा वंशत हृदय रविंदे भवम भवामी संत नमामी. कार्यक्रमास उपस्थित सूर्यवंशी सर यांनी काही गीते सादर केली. सावित्रीनं दिलं आम्हाला लेखनीच बळ, अज्ञानाची वाट जिथे होता अंधकार तिथे, अज्ञानाची वाट जिथे होता अंधकार तिथे, वरवर होती समृद्धी परिज्ञानान पोकळ. माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखनीच बळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखनीच बळ. ज्योतिराव म्हणती सावित्री लेख इथेही राहील भित्री, ज्योतिराव म्हणती सावित्री लेख इथेही राहील भित्री. तूच शिकाव ज्ञानी व्हाव, तूच शिकाव ज्ञानी व्हाव, तिनं दाखविली तळमळ. माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखनीच बळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखनीच बळ.
वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्प देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. त्या नगरसेविका सौ सत्यभामा गाडीकर यांनी कार्यक्रमाची माहिती देत सर्वांना जीवन घडविण्यासाठी मार्गदर्शन केले, तसेच सर्व उपस्थितांचे आभारही मानले. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, आपण एक महोत्सव राबवत आहोत सावित्री ते जिजाऊ. 12 जानेवारीला आपण माँसाहेब राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जयंती, त्या दिवशी आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. आज या ठिकाणी 3 जानेवारीला हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. कार्यक्रमाला उपस्थित जे सूर्यवंशी सर होते ज्यांनी अतिशय छान कविता सादर केल्या, कार्यक्रमाच्या अतिशय बारकाईने नियोजन ज्यांनी करून दिलं ते माझे मॅडम, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माझ्या सहकारी महिला बालकल्याण समितीच्या सभापती सरसताई, सुनीताताई, सर्व ज्यांनी सर्व महिला कशा प्रशासक असेल, भक्कम सावित्री बाई फुले असतील, जिजामाता असतील, झाशीची राणी असेल, मदर टेरेसा असेल, यांचं जे काही वेशभूषा सादर केली त्या सर्व बालिका कार्यक्रमाला उपस्थित बालगोपाल. आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. आज हा अतिशय चांगला सप्ताह आपण इथून पुढे आजच्या दिवसापासून सुरू करणार आहोत. मी तुम्हाला एक विनंती करेन, सगळ्यांनी वेशभूषा करून त्यांचं पात्र कशा पद्धतीचं होतं ते सांगितलेलं आहे. मी प्रथम मॅडम आल्यापासून मला एक खूप माझ्या मनाला जी गोष्ट टोचते आहे की इतकी छोटी मुलं या खडीवर काही न अंथरता बसली. मी उद्या सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी 2 ताडपत्र्या पूर्णपणे त्यांना बसता येईल अशा पहिल्यांदा प्रकारे मी आणून देईल. आपल्या या परिसरातील जी कच्ची पच्ची या ठिकाणी शिक्षणाचं ज्ञान पदरी पाडून घेण्यासाठी येतात, त्यांचं आरोग्य अबाधित असलं पाहिजे यासाठी आपण सगळेजण झटत असतात. परंतु मला आज खूप वाईट वाटलं म्हणून मी हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केला. या ठिकाणी आता त्यांनी सांगितलं की आपल्याला या परिसरामध्ये 9वीचा वर्ग चालू करायचा आहे. परंतु मी या पुढे जाऊन सांगेन की या केळाली गावच्या शाळेमध्ये आपण 9वी बरोबर 10वी सुरू करणार आहोत. मी माझ्या मॅडमला त्याच्या पुढे जाऊन सांगेल की तुम्ही 9वी मागतात परंतु येणाऱ्या ह्या शैक्षणिक वर्षामध्ये 9वी आणि 10वी दोन्ही वर्ग सुरू करण्याचं मी अभिवचन तुम्हाला देते. कारण या ठिकाणी कार्यक्रम घ्यायला ज्या ज्या वेळा आम्ही सांगतो त्या त्या वेळा ह्या उपस्थित सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक अतिशय प्राण ओतून कार्यक्रम करत असतात. या मुलांना सुद्धा घडवण्याची एक जिद्द, त्यांची चिकाटी जर का बघितली तर अतिशय वाखाणण्यासारखी असते. या कार्यक्रमांच्या निमित्ताने कार्यक्रमच मुळात यासाठी आम्ही आखतो की काहीतरी हितगुज करत असताना या शाळेच्या भल्यासाठी विचार होईल आणि तो अंमलात सुद्धा येईल. नुसता विचार करून चालणार नाही, तो अंमलात सुद्धा आणला पाहिजे. देशाला घडवण्यासाठी ज्या ज्या महिलांनी प्राणाची आहुती दिली, जीवाचं रान केलं, घरावर तुळशीपत्र ठेवून या समाजाला दिशा देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांना खऱ्या अर्थानं अशा कार्यक्रमांमधून आपण अभिवादन केलं पाहिजे. सावित्रीबाईंबद्दल आताच आपल्या जे सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्यांनी एक अतिशय छान वाक्य सांगितलं, होतीस तू सावित्री म्हणून जीवनास आमचा अर्थ आला, होतीस तू सावित्री म्हणून जीवनास आमचा अर्थ आला, जन्म मिळाला नारीचा परंतु शिक्षणानेच तो सार्थ झाला, परंतु तो शिक्षणानेच सार्थ झाला. अशा सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
यावेळी नगरसेविका सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, सरोज आहिरे, केशव फोरजे, मनपा शाळा आठवडे बाजार देवालीगावच्या केंद्र प्रमुख शोभा वाजे, मुख्याध्यापिका नंदा शेळके, संध्या सुरे अन्सारी, सुनंदा गुंजाळ, बाळासाहेब कडलक, अनिल माने, सुनील बोंडे, श्री सांगळे, सुनंदा वाघ, तेजस्विनी बिरारी आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन सविता पोद्दार यांनी केले.